वरवंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत स्थानिक प्रशासनाने बाहेर गावावरून आलेल्या गावातील 4 महिला 4 पुरुष तसेच 5 लहान मुले असे 13 जणांची साकूर येथे वैद्यकीय चाचणी करून 14 दिवसांसाठी क्वारंटाईन केले आहे। परंतु क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची गेल्या 3 दिवसापासून खाण्याची पाण्याची मोठी गैरसोयाची तक्रार समोर येत आहे। शौचालय स्वच्छता नाही, पाण्याची सोय नाही, सकाळचा नाश्ता जेवण नाही, तसेच क्वारंटाईन सेंटर परिसरात कोणी ये जा करतात। बाहेर गावावरून बांधकाम कामगार क्वारंटाईन सेंटर परिसरात अंगणवाडी बांधकामासाठी येतात। स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते। अनेक जण घाबरलेल्या अवस्थेत आहेत। तसेच क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना नातेवाईकांना चहा नाश्ता जेवण आपल्या घरून घेऊन जावे लागत आहे। क्वारंटाईन सेंटरमध्ये नातेवाईक इतर नागरिक कामगार येतात, त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तींशी इतरांचा संपर्क येत आहे। मग विलगीकरण करून उपयोग काय असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे। संस्थात्मक क्वारंटाईनसाठी लागणारी पूर्ण सेवा सुविधा व खर्च हा स्थानिक प्रशासनाने करण्याचे शासनाचे निर्देश आहेत। परंतु स्थानिक प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना कुठल्याही सुविधा स्थानिक प्रशासन पुरवित असल्याचे दिसत नाही। आम्ही रोज 2 किलोमीटर पाय पाय येतो। 2 मुलं, 2 नातू, 3 नातूंड, 2 लिकन सून यांच्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ डबा 2 किलोमीटर पाय पाय घेऊन येतो। आणि यांच्या सुविधा त्या गरम चौकांनी ते आपल्या सरपंचांनी आणून टाकल्यात। पोलीस पाटील म्हणतो ते तुमचे लेकर तुम्हीच पाहच, आणि सरपंच म्हणतो ते तुम्ही तुमचे पोर तुम्हीच पाहच, का आमच्या उपकारला नाही बाहेर गेले असा सरपंच म्हणतो। हा पाटील सरपंच म्हणतो आमच्या उपकारला नाही गेले ते, तुम्ही आपल्या त्यांना डबा पुरवा। डबा येतो तर तुम्ही त्यांना घरी घ्या असं मग म्हणतो। जेवण पण आम्हाला वेळेवर येत नाही, काल आम्ही 2 वाजेपर्यंत उपाशी होतो। नंतर घरी जाऊन त्यांनी घरच्यांना सांगून की आम्हाला त्यांनी डबे दिले वरून, त्यांना सांगतात की वरून वरून डबे टाका, त्यांना हात लावू नका। लहान मुलांना आम्हाला बाहेर जाण्याची परवानगी नाही, त्यांना आम्ही काही आणू शकतो। या घटनेवरून आरोग्य यंत्रणा व कोरोना आपत्तीची जबाबदारी सोपविण्यात आलेले संबंधित सर्व अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे उजागर होत आहे। त्यांचा फटकाही क्वारंटाईन केलेल्या 13 व्यक्तींना बसला असून त्यांची 2 दिवस हेळसांड करण्यात आली आहे। आम्हाला इकडे गावात आल्याच्यानंतर इथं होम क्वारंटाईनचा शिक्का आमच्या सापूरच्या दवाखान्यातून हातावर होता, आणि गाववाल्यांनी इकडे मराठी शाळेमध्ये क्वारंटाईन करून ठेवलं आम्हाला। पण आजपर्यंत इथं सरपंच आला नाही किंवा जेवणाची सुविधा कुठली उपलब्ध नाही। घरून डबे आणावा, त्यामुळे आम्ही घरीच राहिले चांगलं नव्हतं का, घरचे डबे आणून देतात घरी आणून इथं वरून टाकायचे म्हणते असं डब्यातून कसं काय जमणार आहे ते। मग आम्ही घरी राहिलो चांगलं नव्हतं का, इथं अजून सरपंच नाही कुठली सुविधा उपलब्ध नाही, काय करायचं। लहान लहान मुलं आमच्या संघ त्यांना 2-3 वाजेपर्यंत जेवण नाही, 1-1 बिस्किटचा पुढे आणून दिला फक्त। मास्क नाही, ते सॅनिटायझर नाही, काहीच नाही। मग विलगीकरणाचा काय उपयोग, काय फायदा काय? बाहेरचे काम करी तर शेजारी कामं चालू आहे, इथं आतमध्ये सगळं बिल्डिंगचे कामं चालू आहे, विलगीकरण कक्ष म्हणे फायदा काय इथं ठेवून? यांचं जे बाहेरच्यांची भीती वाटायला लागली आम्हाला उलटा, आम्हाला तर आजार नाहीच आहे, तरी आम्ही राहू शकतो 14 दिवस, पण आमच्या सुविधेचं काय? विशेष म्हणजे नागरिकांना परिस्थितीचे गांभीर्य कळत नसल्याचे सांगणारे अधिकारी कोरोना आपत्तीसारख्या आणीबाणीच्या काळातच निष्काळजीने वागत आहेत, त्यामुळे विलगीकरण करण्यात आलेले नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। तातडीने लक्ष देण्याची मागणी क्वारंटाईन असलेल्या नागरिकांनी केली आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी सचिन उपाध्ये, संगमनेर। दूध मिळत नाही, आमचं टॉयलेट बंद आहे लहान, त्यामुळे खूप वैताग देते। गार पाण्याने आम्ही त्यांना आंघोळ्या घालतो, त्यांना जर काही म्हणजे सर्दी खोकला काही ताप वगैरे आली तर परत हे काय म्हणतील त्यांना कोरोना व्हायरस झाला म्हणून आमच्या पोरांची गार पाण्याने आंघोळ्या घालावं लागत आहे। आमची सुविधा करा, पोरांची सुविधा करून द्या। उपसरपंच हे दर दिवस संध्याकाळी इथं झोपायला येत आहे, दिवसाचे येत आहे 2-3 वेळा विचारताय तुम्हाला काय आहे का नाही पाणी बिन। बाकीचे जे लोक आहे कर्मचारी ते काही इथं येत नाही, इथं मेन सरपंच काय आलेला नाही आतापर्यंत, आम्हाला काय कुठल्या गोष्टीची सोय नाही। ते येते आम्हाला आमच्या लेकरांना विचारलं त्यांनी तुम्हाला दूध आहे का, पण जे
ग्राम पंचायत जे मेन सरपंच आहे ते काय आले नाही आता पर्यंत जेवणाची सुविधा नाही जेवणाची सुविधा सुद्धा नाही या लोकांना तर आम्ही जेवणाचं बोलायला गेलो हे म्हणतात तुमच्या कारवाई होईल.